छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की सर्व पुढाकार घेऊन तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे, कारण मॅडम तुम्हाला आवाहन केलं गेलं होतं तुम्हाला आणि उदयनराज यांना, तर उदयनराज पुढे आलेले आहेत, त्यांच्या बैठक घेत आहेत. तुमची काय मला कल्पना नाहीये, पण माझा पूर्वीपासून हाच स्टान्स आहे, माझा पूर्वीपासून हाच स्टान्स आहे की मी मराठा समाजाचा एक समन्वयक पूर्वीपासून काम करतो. मराठा समाजाला जनजागृती करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे. 2007 पासून ते आतापर्यंत माझी हीच भूमिका आहे. मी 2017 सुद्धा ज्या आझाद मैदानला जो महामोर्चा झाला होता आणि या सगळ्यांच्या समोर मला जावं लागलं, माझी इच्छा नव्हती, पण मराठा समाजाने मला सांगितलं तुम्ही गेला नाही तर वेगळे परिणाम होतील. आणि म्हणून या प्रसंगी मला एवढंच सांगायचं की मुख्यमंत्री काय म्हणतात आम्ही वाट बघायला लागलोय. मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिलेला आहे, पण अजून त्यांनी आमंत्रण दिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण ज्यावेळी देतील निश्चितपणाने संभाजीराजे असतील की उदयनराजे असतील आम्ही सगळे मिळून मराठा समाजाला घेऊन जाऊ. आम्ही मागं थांबू, पण मराठा समाजाने आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडतील. आम्ही नुसतं घेऊन जाण्याची किंवा समन्वयकची जबाबदारी ही आमची असणार आहे, नेतृत्वाची ही नसणार आहे. मुख्यमंत्री काय म्हणतात त्याच्यावर आपण वाट बघू. अजूनही मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण आम्हाला दिलेलं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिलेला आहे नुसता की संभाजीराजे आणि उदयनराजेंनी जर पुढे आले तर मी भेटण्यासाठी माझी तयारी आहे, पण तिन्ही आमंत्रण दिल्यानंतर या गोष्टी सुरू होते. परंतु हा मुद्दा जो आहे हा काढा, परंतु हा मुद्दा जो आहे तो मुख्यमंत्री आणि दुसरा महत्वाचा मुद्दा बोललो होतो माझ्या भाषणात, सगळीकडे मी माझी भूमिका क्लिअर केलेली आहे की जी काही मीटिंग होईल ती क्लोज डोअर होणार नाही, ही ओपन डोअर होणार आहे. ज्या ओपन डोअरच्या मीटिंगमध्ये पत्रकार सुद्धा असतील आणि लाईव्ह होणार, म्हणजे जेणेकरून सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना समजेल. क्लोज मीटिंग ठेवली तर अनेक वेगळे मेसेजेस जातात आणि मग जे खऱ्या अर्थाने मराठा समाजासाठी जे लढा देतात ते पुढे येत नाही. म्हणून लाईव्ह ही व्हायला पाहिलं आहे, ही माझी पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी सूचना दिली आहे, तुम्हाला जर चर्चा करायची असेल मराठा समाजाच्या बरोबर, मराठा समाजचे सर्व घटक जेणे खऱ्या अर्थाने 58 मोर्चांचा जो लढा दिलेला आहे या सगळ्यात तुम्ही संयोजकांना बोलवा. वेगळ्या जिल्ह्यातून ते सगळे जे लोक आहेत त्यांना तुम्ही बोलायला पाहिजे, तालुक्यात ते सगळ्या लोकांना बोलवायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर आमच्यासारखे जे नेते मंडळी आहेत ते सुद्धा तिथे येतील, पण नेतृत्व करायला नाही, पण एक मराठा समाजाचा घटक म्हणून आम्ही तिथे राहू आणि एक समन्वयक मराठा समाजाच्या सगळ्या घटकांना जर करायचं असेल त्यासाठी आमचा मोर्चामधली एक मागणी होती अॅट्रॉसिटीबद्दल टीका अशी होती की सुप्रीम कोर्टाचा निर्णय डावलून अटी जी आहेत त्या शिथिल करण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला. जी तत्परता अॅट्रॉसिटीवर दाखवली ती मराठावर दाखवली जात नाही असं उदयनराजे म्हणजे तुम्ही सहमत आहात का? विषय हा सुप्रीम कोर्टचा विषय आणि त्याच्यावर मी भाष्य करणं हे चुकीचं आहे मला वाटतं. सरकारच्या भूमिका नाही, सरकारची भूमिका मी कशाला मांडू? मी काय सरकार आहे का? मी आज तुमच्याकडे सरकार म्हणून बोलतोय का? मी आज सरकारच्या पुढे गेलोय का? मी छत्रपती म्हणून इथं पुढे आलो, शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज म्हणून मी पुढे आलो आणि म्हणून ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या टेक्निकल माणसांनीच बोलावेत आणि म्हणून मला त्यात ओढून नेण्यात प्रयत्न. माझा समाज एकच आहे की मराठा समाजाला आम्ही एकत्र पुढे कसं घेऊन जाऊ शकतो हीच माझी भूमिका. पण आता सगळा प्रश्न आता न्यायालयामध्ये आहे, आयोगाचा आवाज आला 2-3 महिने आहे, आता मी परिस्थिती आहे. एक तर पहिला मुद्दा हा आहे की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या लोकांना भीतसर आमंत्रित करायला पाहिजे.
संभाजीराजे असतील किंवा आणि कोण असेल त्यांना त्यांनी व्यवस्थित बोलवलं गरजेचं आहे. इथं गेल्यानंतर ही अनेक गोष्टीची चर्चा होईल. पण ते जे म्हणतात मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून रिपोर्ट दोन महिने लागतात, एक महिना लागत, त्यावेळी ती चर्चा व्हायला पाहिजे. माझी त्यांना विनंती हीच राहणार आहे की तिथनं बोलण्यापेक्षा मराठा समाजाच्या घटकांच्या समोर ही चर्चा ही व्हायला पाहिजे. आणि मी अपेक्षित करतोय त्यांनी ते बोलवावं लवकरच्या लवकर. आम्ही वाट बघा लागले असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही. आम्ही म्हणजे कोण? मी एकटा नाही, मराठा समाजाचे घटक. कारण का शेवटी आम्हाला इच्छा नाही आहे ना जे काय चाललंय. शेवटी एवढे शांतताप्रिय मोर्चे चालले आणि जे जाळपोळ होते, ज्या जाळपोळमध्ये अनेक अनवॉन्टेड एलिमेंट सुद्धा घुसलेले आहेत, त्यांच्यावर सुद्धा ते कारवाई व्हायला पाहिजे. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते सुद्धा त्वरित लवकरच्या लवकर मागं कसा नेतील तिथं सुद्धा तिने बोलायला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, मी त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मराठा समाजाचे घटकच त्यावेळी चर्चा करते. सर सर, भाजपकडून प्रयत्न सुरू आहे, मुख्यमंत्री प्रयत्न करतात की तुम्ही कोण पत्रकार आरक्षण द्यावं. मात्र भाजपचाच एक आमदार यांनी काल मराठा मोर्चाचं आंदोलन ठिय्या आंदोलन जे आहे ते स्टंट असल्याचं बोललं. आता त्या भाजपच्या आमदाराला विचारा ना काय बोललं. मी कशा आत्महत्या मी पहिल्या दिवशीपासून मी सांगितलेलं आहे. आत्महत्या ही काही पर्याय नाही आहे. आपण शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, आपण शाहू महाराजांचे वंशज आहेत, आपण लढवय आपलं आपलं समाज आहे. आणि म्हणून असे काही गोष्टी करू नयेत. आत्महत्या करून हे शिवाजी महाराज जिथं असतील किंवा शाहू महाराज जिथं असतील ते म्हणणं नाही आत्महत्या करा. आपण लढायला पाहिजे, आपण लढवय. आणि म्हणून लढत असताना आत्महत्या हा पर्याय नाही. माझी सगळ्या मराठा समाजाच्या बांधवांना नम्रतेने हात जोडून विनंती, असं काही करू नये जेणेकरून आपल्या घरच्या लोकांना त्रास होतो, आपल्या समाजाला त्रास होतो. आणि म्हणून तुमच्यासाठी आम्ही सर्वजण नाही लढायला, पण आत्महत्या कुणी करू नये असा हातात म्हणजे ही गोष्ट घेणे सुद्धा म्हणजे दुर्भाग्य आहे आणि दुर्दैव आहे. म्हणून माझी मराठा समाजा मनापासून विनंती आहे, आत्महत्या हा पर्याय राहणार नाही. आम्हाला तुमचा क्रोध, तुमचा असंतोषपणा जो निर्माण झाला आहे पुन्हा आम्ही समजू शकतो. मराठा समाजाचे अनेक घटक मला भेटलेले आहेत. मराठा समाजाची इच्छा आहे की नेतृत्व मी करावं, मी त्यांचा आदर करतो. पण माझी भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे. मी पहिल्या दिवशीपासून मी सांगितलेलं आहे की नेतृत्व मी करणार नाही. नेतृत्व हे मराठा समाजच करतील. मराठा समाजाचा घटक म्हणून मी त्यांच्या बरोबर राहीन. हा मी समन्वय होऊ शकतो, सरकारचा नाही पण आपल्या मराठा समाजाचा समन्वय मी होऊ शकतो. सगळ्यांना कसं एकत्र आणता येईल, पण नुसतं पुण्यातले नाही, कोल्हापूर असेल, पुणे असेल, विदर्भ असेल, खान्देश असेल, मराठवाडा असेल, या सगळ्या लोकांना कसं एकत्र आणता येईल. कारण मी महाराष्ट्र फिरलोय, मी एकमेव नेता आहे, एकमेव शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्या मी मुद्दाम सांगू इच्छितो. ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 2007 पासून ते 2018 पर्यंत मी कुठेही असं थांबलो नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यांना जनजागृती करून दिलेली मी. माझी भूमिका ही नेतृत्वाची नाही, माझी भूमिका आहे मराठा समाजाला जनजागृती करून दिलेली की जे शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये दलित असतील, मातंग असतील, लिंगायत असतील, मुस्लिम समाज असतील आणि मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आणि म्हणून माझी मराठा समाजाला इथं आहे की बहुजन समाज एकसंग करत असेल तर मराठा समाजाला सुद्धा त्यात जोडायला पाहिजे. ही माझी भूमिका 2007 पासून. सर, चाकण इथं परवा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठी जंगल उसळल्यासारखी झाली आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची चाळवण झाली आणि पोलिसांवर जीव घेणे हल्ले झाले. तर याच्यात काही बाहेरच्या लोकांचा समावेश आहे तर याच्यावर आता कारवाई पोलीस नाही आता पोलीस त्याची तपास करायला लागलेले. मला निश्चित असं वाटते काहीतरी अनवॉन्टेड एलिमेंट्स त्याच्यात निश्चित आहेत. का मराठा समाज हा लढवय समाज आहे, शिवाजी महाराजांच्या पासून आलेला समाज आहे, त्यांच्यावर संस्कार चांगले त्यांच्यावर घडवलेले संस्कार आहेत. आणि आता जे नाही 450 वर्षाचे संस्कार आहेत. पण असा काही प्रकार मराठा समाज करू शकणार नाही जेणेकरून इतर समाजाला त्रास होईल. आणि पण जे काय घडलंय त्याची चौकशी व्हायला पाहिजे. जर बाहेरचे लोक कोण असतील त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई पाहिजे. आता तिथं पुस्तकाचं प्रकाशन होतंय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता ते दोन संघटनेच्या माध्यमातून ते पुस्तकाचं प्रकाशन होते. आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं जे किल्ले आहेत रायगडपासून आणि महाराष्ट्रात 350 किल्ले ते जगाच्या नकाशावर कसे नेता येईल या दृष्टिकोनातून या पुस्तकाचं प्रकाशन आहे. मी स्वतः रायगड प्राधिकरणचा मी अध्यक्ष आहे. रायगड किल्ल्यासाठी आज आम्ही 600 कोटी रायगड किल्ला परिसरासाठी आम्ही हा खर्च करायला काम सुरू झालेलं आहे, उत्खनन सुरू झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीचं म्हणजे नियोजन आमच्या डोळ्यासमोर आहे. रायगडसारखे अनेक किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन व्हायला पाहिजे. म्हणून पहिला टप्पा आम्ही सेंट्रल ASI चे जे किल्ले 40